नमस्कार, आप देख रहे हैं डेली न्यूज 9 और मैं हूं मनीषा श्रीवास आपके साथ। डालते हैं एक नजर आज की मुख्य खबरों पर। यावेळी आपल्या सोबत आहे नागपूर स्वर्णकार असोसिएशन आणखी महाराष्ट्र स्वर्णकार संस्थेचे अध्यक्ष पुरुषोत्तम कावळे साहेब। सर, आम्ही तुमच्याकडनं जाणून घेऊ नेमकं जे हे गदारोळ निर्माण होत आहे हॉलमार्किंग बद्दल, दागिनीच्या हॉलमार्किंग बद्दल, तर मला सांगा, एक संभ्रम आणि दहशतीचे वातावरण आहे व्यापाऱ्यांमध्ये, सराफांमध्ये, सराफा व्यावसायिकांमध्ये, तर आपली काय ठाम भूमिका त्याबद्दल सांगा। सगळ्यात प्रथम हॉलमार्किंगमुळे आमच्या ग्राहकाला, पूर्ण भारताच्या जनतेला अगदी चांगला माल मिळायला लागला, ही आम्हाला फार आनंदाची गोष्ट आहे। आधी बरेच वर्षाआधी, जे 15 वर्षाच्या आधी जेव्हा हा मार्किंग नव्हतं, तेव्हा चुकीचा माल मिळत होता, याबद्दल मी सगळं बोलणार। परंतु जेव्हापासून हॉल मार्किंग आलं तर चांगला माल मिळायला लागला, परंतु याच्यामध्ये बरेचसे ठिकाणी चुकीचं होत आहे, हॉल मार्किंग सेंटरमध्ये होत आहे। पण हॉल मार्किंग सेंटरमध्ये एक उदाहरण म्हणजे माझा नागपूरबद्दल अगर बोलायचं असलं, पण अशा ठिकाणी असं काही आढळून आलेलं नाही आहे, परंतु इतर ठिकाणी अशा चुकीच्या घटना होत आहे। परंतु त्या घटनामुळे नागपूरचं नावसुद्धा एका हॉलमार्किंग सेंटरचं गोवलं गेलेलं आहे। आता हॉलमार्किंग सेंटरच्या ठिकाणी आल्यानंतर जेव्हा तुमची रेट तिथं पडते आणि त्या ठिकाणी त्यांना जे हवं असते, बाई जिथे त्या न्यूजपेपरामध्ये आलेलं आहे का तिथनं बराचसं स्टॉक त्यांनी रिकवरी केलेला आहे, परंतु त्या नागपूरच्या हॉलमार्किंग सेंटरमधून असा कुठलाच माल रिकवरी केलेला नाही आहे। आणि हे करतानी कधी कधी हे लोक जे आहेत, आता तिथे हा शब्द वापरलेला आहे का, नकली दागिने, हा अगदी चुकीचा आहे। कारण की काय असते, सोनं असतात 91-60 म्हणजे हे 22 कॅरेटचं असतात, त्यामुळे थोडंसं कमी प्रमाणात आलं तर ते 20 कॅरेटचं, हा तुम्ही 20 कॅरेट त्याच्यावर करून द्या, पण नकली हा शब्द वापरू नका। ते नकली म्हटलं तर बेंटेक्स असते, पितळ असते, ही धातू असते, पण नकली नाही आहे। कमी प्रमाणात त्याच्यावर तुम्ही जे हॉलमार्किंग करून देतात, 22 कॅरेट, 20 कॅरेट, 18 कॅरेट, हा जे निवळ सोनं असेल तेच हॉलमार्किंग त्याच्यावर करा। परंतु कधी कधी असं असते, BIS वाल्यांचं असं आहे, ज्या ठिकाणी करतात त्या ठिकाणी जेव्हा तिथे त्यांची रेट पडली होती त्या ठिकाणी अशा कुठल्याच गोष्टी त्यांच्यानुसार आढळल्या नाही आहे, परंतु त्यांचं नाव तिथे नोंदवलं गेलेलं आहे का, ह्या ठिकाणी रिद्धी सिद्धी, मी नाव घेणार प्रत्यक्ष त्याबद्दल काही नाही, रिद्धी सिद्धी असं असं झालं त्याचं, पण रिद्धी सिद्धी त्या ठिकाणी असं काही घडलेलं नाही आहे, पण असं घडताना त्यांचं नाव तिथे गुंतलं गेलं। यामुळे आमच्या मार्केटमध्ये हे असं वातावरण की नागपूर पण बरेचसे याच्यामध्ये असं चुकीचं काम नागपुरात होत आहे, आणि त्यांचं आमच्या व्यापारी क्षेत्रामध्ये पण त्यांच्यामुळे थोडंसं वातावरण चुकीचं आहे, आणि ग्राहकावर पण परिणाम होतात। काही यांच्यामुळे काही नागपूरमध्ये जे चांगले चांगले दुकान आहे, यांच्यामुळे हे व्यापारी, हे मोठे जे दुकानदार आहे, आम्हाला तर चुकीचा माल देत नाही असं ग्राहकाला वाटते, पण हे भ्रम यांनी दूर करायला पाहिजे। सर, निश्चितच हॉलमार्किंगमुळे ग्राहक आणि व्यावसायिकांमध्ये एक संपादन, एक विश्वास संपादन झालेला आहे। आता हे जे भारतीय मानक ब्युरोची जी एकतर्फा जी कारवाई आहे, तर तुम्हाला असं वाटतं की जे ते कारवाई करतात ते चुकीचे आहे आणि तुम्हाला विश्वासात नाही घेतलेलं व्यापाऱ्यांना असं तुम्हाला वाटतं? नाही नाही नाही, BIS वाल्यांना त्यांनी करायला पाहिजे, कारण की जोपर्यंत त्यांचं थोडंसं वच राहणार नाही आमच्यावर, तर आमच्याकडे जी चुकीचे काम करणार प्रत्येक ठिकाणी असतात, परंतु त्याच्यावर जे चुकीचे काम करणारे आहे त्यांच्यावर वचक राहणार नाही, हे करतात। बरेचसे ठिकाणी सॅम्पल घेऊन जातात, आमच्या सराफा असोसिएशनची जे दुकान असतात त्यांच्याकडे सुद्धा जातात आणि त्यांच्याकडनं माल घेऊन जातात सॅम्पलच्या दृष्टिकोनाने, आणि माल घेऊन गेल्यावर बरोबर ते आपल्या लॅबोरेटरीमध्ये चेक करतात, चेक केल्यानंतर काही आढळून आलं तर त्याच्यामध्ये त्यांच्यावर ती कारवाई होतात, ते करायला पाहिजे त्यांनी। परंतु निव्वळ तुम्ही कुठल्या याच्यावर, जसं हॉलमार्किंग सेंटरवर हे घडतात हे पण चुकीचं आहे, त्याच्याकडे आता हॉलमार्किंग सेंटर, जसं नागपूरमध्ये 7-8 हॉलमार्किंग सेंटर, बऱ्याच ठिकाणी हॉलमार्किंग सेंटर उघडत आहे, मानतो काही काही ठिकाणी चुकीचं काम हॉलमार्किंग सेंटरमध्ये करत आहे। हॉलमार्किंग सेंटर नसल्यानंतर कोणी कोणी खास करून हॉलमार्किंग एक बनावट हॉलमार्किंग करून दागिने विकत आहे, ते पण होत आहे। परंतु जेव्हा हॉलमार्किंग एका पर्पज, त्या दुकानच्या नावाने, त्या हॉलमार्किंग सेंटरच्या नावाने तिथलं सर्व बाकी त्याच्यावर चिन्ह असतात, पण अशा केल्यानं सर्व याच्यामध्ये गोवलं जात आहे, हे अगदी चुकीचं होत आहे। सर, बरेचसे सराफा व्यावसायिकांची डिमांड होती, मागणी होती की त्यांनी हॉलमार्किंग सेंटर वाढवायला पाहिजे,
जे प्रमाणित जागरणीचे सेंटर वाढवलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट काय, आता हे जे वातावरण जे निर्माण झालेलं आहे त्यांना असं वाटतं की आम्हाला प्रमाणित करूनच दागिने पाहिजे, म्हणजे ग्राहकांनाही संशय येणार नाही आणि विश्वास कायम राहणार. आपण काय म्हणणार? अगदी बरोबर आहे. पहिली गोष्ट काय, आता तुम्हाला सांगतो 15 वर्षाच्या नातीचा आताच्या स्थितीमध्ये 95% हॉलमार्किंग सेंटरचे हॉलमार्किंगचे दागिने सर्वे ग्राहकाला दिल्या जात आहे. जे चांगले टॉपचे दुकान आहे ज्यांच्याकडे हॉलमार्किंग, ज्यांच्याकडे GST लायसन नाही आहे, तर त्यांच्याकडे तर त्यांना हॉलमार्किंग लायसन तर मिळणार नाही. ते लोक ठीक आहे, आपले आस्वाद करतात. पण जे चांगले दुकान आहे ते 100% तुम्हाला सांगतो ते हॉलमार्किंगचे दागिनेच विकत आहे, जेणेकरून याच्यात ग्राहकाचं कुठलं नुकसान होत नाही आहे. आणि अशा स्थितीमध्ये मला तरी असं वाटते का गव्हर्नमेंटनी पण मोठे मोठे जे दुकानदार आहे, जसं नागपूरमध्ये एक बिग दुकान आहे, त्यांना व्यक्तिगत त्यांना हॉलमार्किंग सेंटरची त्यांना मान्यता द्यायला पाहिजे. त्यांची जबाबदारी त्या दुकानदारांकडे राहील. जसं उदाहरणार्थ जसं कल्याण ज्वेलर्स झालं, दास झालं, बटुकबाई ज्वेलर, हे एक बिग दुकान आहे नागपूर, रोकडे ज्वेलर्स झालं, हे बिग दुकान आहे. तर यांना व्यक्तिगत यांना हॉलमार्किंग सेंटरची मान्यता यांना द्यायला पाहिजे. आता काय, तुम्ही जे बोलले मला नागपूरच्या हिशोबाने, नागपूरचा आजूबाजूला कमीत कमी 3200 दुकान आहे, 3200 दुकान 5 लॅबोरेटरी आहे, अपुरे पडते ना. त्या हिशोबाने एक दुकान असलं तर व्यक्तिगत मी तुम्हाला एक रोकडे ज्वेलर्सचं नाव घेतो किंवा बट्टूभाई ज्वेलर्स, हे बिग दुकान आहे. त्याच्याकडे 100 दुकानचा बरोबरचं एक दुकान आहे, तर त्यांना एवढं बाहेरून हॉलमार्किंग करणं अशक्य जाते. तर गव्हर्नमेंटनी पण त्यांना हॉलमार्किंगचं प्रमाणित करण्यासाठी त्यांना मान्यता द्यायला पाहिजे, ही आमची डिमांड आहे. कारण की एवढा माल घेऊन जाणं हॉलमार्किंगला सेंटरला त्यांना पण अशक्य आहे, तर व्यक्तिगत त्यांना हे पटकन द्यायला पाहिजे, मान्यता द्यायला पाहिजे, अशी आमची डिमांड आहे. सर, आपण महाराष्ट्र स्वर्णकार संस्थाचे अध्यक्ष आहात, अशा कोणती प्रकारची सराफा व्यावसायिकांकडनं काही तक्रार येते, काही प्रॉब्लेम येतं, तर त्यांनी कुठे नेमका संपर्क करावा आणि तुम्ही त्यांना काय एक आव्हान करणार? नाही, कुठली अशी आम्ही नेहमी आपल्या व्यापाऱ्याच्या संपर्कात असतो, आम्ही वेबिनार घेत असतो आणि प्रत्येक व्यापाऱ्याचा आमचा ग्रुप असतो, एक 500-500 लोकांचा व्यापाऱ्यांचा आमचा ग्रुप असतो. त्याच्यामध्ये कुठली अशी घटना घडली तर आमच्या नागपूर सराफा असोसिएशनचं जे कार्यालय आहे त्या ऑफिसमध्ये अशी कुठली घटना घडली तर तुम्ही ती लेखीमध्ये द्या तिथे, किंवा व्यक्तिगत तुम्ही त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सांगा का माझ्याकडे अशी घटना घडली आहे, जेणेकरून आम्ही त्याच्याबद्दल तपशील पूर्ण केल्यानंतर त्यांच्यासाठी आम्ही लढणार, जेणेकरून आमच्या व्यापाऱ्यांचं नुकसान व्हायला नाही पाहिजे. आमच्या ग्राहकाचं व्यापाऱ्याचं नुकसान म्हणजे आमच्या ग्राहकाचं नुकसान, ग्राहक म्हणजे आमचे देव, तर त्यांचं कधी पण त्यांचं नुकसान व्हायला नाही पाहिजे. तर आम्ही ग्राहकाला खुश कसं करू शकतो हे आमचं कर्तव्य आहे, जेणेकरून आमचे व्यापारी चांगले आहेत, आमचे ग्राहक चांगले राहतात. ऐसी ताजा खबरों की अपडेट के लिए आप देखते रहिए डेली न्यूज 9 और हमारे चैनल को लाइक करें, ज्यादा से ज्यादा शेयर करें और सब्सक्राइब.